नमस्कार मित्रांनो, आपण आता ज्या योजनेची माहिती पाहणार आहोत त्या योजनेचं नाव आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना. सामाजिक न्याय विभागाचा हा GR आहे. या योजनेचा उद्देश समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य देणे हा आहे. या योजनेसाठी पात्र असणारे लाभार्थी खालीलप्रमाणे: विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त, अनाथ, परित्यक्ता, देवदासी, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाची पत्नी, 35 वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी दुर्बल निराधार घटक. आवश्यक कागदपत्र: विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला, किमान 18 ते 65 वर्ष वय, 18 पेक्षा कमी वय असलेल्याला पालकामार्फत लाभ मिळेल, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा दाखला, विधवा महिला अर्जदाराकरता पतीचा मृत्यूचा दाखला, दिव्यांगासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचा दिव्यांगत्वाचा दाखला, किमान 40% अपंगत्व असणे आवश्यक आहे, अनाथ दाखला, दुर्धर आजार प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग कमाल वार्षिक उत्पन्न 50,000 रुपये, इतर सर्व लाभार्थ्याकरता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 21,000 रुपये आणि इतर कागदपत्र: आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचे फोटो इत्यादी. अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500 रुपये लाभ मिळेल, म्हणजेच वर्षाला 18,000 रुपये लाभ मिळणार आहे. अर्ज कुठे करावा? तहसील कार्यालय किंवा आपल्याजवळचे सेतू कार्यालय. अधिक माहितीसाठी आपले सरकार .maonline.government.in या वेबसाईटला भेट द्या.